अंगणवाड़ी सेविकांवरचा मेस्मा हटवा असं शिवसेनेने म्हटलेला आहे। सेनेसह विरोधी पक्षांच्या आमदार विधानसभेत आक्रमक झालेले आहेत आणि गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलंय। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा जो आहे तो हटवण्यात यावा असं शिवसेनेसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत मागणी केलेली आहे आणि हा गोंधळ तिथे विधानसभेत बघायला मिळाला आणि त्यामुळे दोन वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं। आणि एकूणच आपण बघतोय की कालच पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांसंदर्भात एक महत्त्वाचं धोरण राबवलं आणि त्यानंतर मेस्मा संदर्भात मात्र कुठलीच भूमिका त्यांनी बजावली नाही किंवा कुठलीच पावलं उचलली नाही आणि अखेर आता शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत मेस्मा हटवण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा जो आहे तो हटवण्यात यावा असा शिवसेनेची मागणी आहे आणि सेनेसह विरोधी पक्षांनी देखील ही मागणी केलेली आहे। म्हणजे आपल्या अधिकाराकरता लोकांनी अध्यक्ष महोदय भूमिका घ्यायची नाही, जर सरकारच्या धोरणाविरुद्ध आपण काही करायला निघालात तर अध्यक्ष महोदय ते मेस्मा लावण्याच्या पासून असे कायद्याच्या धमक्या द्यायच्या अध्यक्ष महोदय निषेधार्य। राज्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी अध्यक्ष महोदय 95,000 वर आज राज्यात काम करतात आणि आज ग्रामीण भागामध्ये पोषण आहार योजनेतून अध्यक्ष महोदय त्यांचं कुपोषण कमी व्हावं आणि अध्यक्ष महोदय त्यातून या योजनेला बळकटी येईल अध्यक्ष महोदय यासाठी आपण ही अंगणवाडीची योजना सुरू केली। तुटपुंज्या पगारावर अध्यक्ष महोदय अनेक वर्ष ते काम करत होते, दरवर्षी शासन काही कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना पगारवाढ करते। पगार जर किती अध्यक्ष महोदय 6,500 पगार आहे, 5,000 पगार आहे अध्यक्ष महोदय, इतक्या तुटपुंज्या पगारावर आज त्या काम अतिशय सहभागीतेने काम करतात अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या अंगणवाडी सेविका जर आपल्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय रस्त्यावर येतात, मागण्या करतात अध्यक्ष महोदय, मग काही देशविरोधी कृत्य आहे का, देशाच्या विरोधात काही भूमिका आहे का अध्यक्ष महोदय, मग त्यांना मेस्मा लावण्यापर्यंत अध्यक्ष महोदय आमच्या अंगणवाडी सेविका या समाजाचा मुख्य घटक आहे, कुपोषित बालकांचा ग्रामीण भागातील मुलांना पोषण आहार योजने करता अतिशय समर्पित भावने काम करणारा घटक आहे अध्यक्ष महोदय, त्यांना मेस्मा लावणं अध्यक्ष महोदय हे अतिशय दुर्दैव आणि निषेधार्य अशा प्रकारचं पाऊल राज्य सरकारला उचललेलं अध्यक्ष महोदय। दादा अध्यक्ष एक शेवटचा मुद्दा, मेस्मा लावण्यासंदर्भात सरकार जोपर्यंत हा कायदा रद्द करत नाही, अध्यक्ष महोदय प्रस्ताव मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह चालू जाणार नाही, ही आमची भूमिका आहे। दादा अध्यक्ष महोदय जागेवर सदस्यांनी जागेवर बसावं, अधिवेशन चालू असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत अशा प्रकारची अपेक्षा साहजिकच सगळ्यांची असते। 8 तारखेलाच आपण मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला, आज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण आपल्या महाराष्ट्राकडे बघतो, तिथं अतिशय मोठ्या प्रमाणावर महिला 95,000 ते 97,000 महिला अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचं शिकवण्याचं काम करतात। अध्यक्ष महोदय 150 रुपये त्यांना रोज दिला जातो, 150 रुपयामध्ये कुणाला तरी स्वतःचं दिवसभराचं जे जेवण असतं ते तरी मिळू शकतं का अध्यक्ष महोदय? ह्याच्यामध्ये काय चुकीची मागणी? एक तर हे सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय अध्यक्ष महोदय, हुकुमशाही प्रवृत्ती चालली, त्याच्यामध्ये त्या महिलांना तुम्ही मेस्मा लावण्याचं कशा करता निर्णय घेता? आणि आता सर्व जवळपास सभागृहातल्या मेजॉरिटी सन्माननीय सदस्यांची मागणी आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत मेस्मा लावू नये। जवळपास 288 पैकी 155 पेक्षा जास्त आमदारांची तशा प्रकारची मागणी असताना त्या आमदारांचं तुम्ही ऐकत नाही, तिथं यावं मंत्र्यांनी सांगावं की बाबा मी मेस्मा लावण्याच्या बद्दलचं जे काही जाहीर केलेलं होतं ते मागे घेते, विषय संपेल।
त्याच्या संदर्भामध्ये एवढं साधं काम आहे आणि त्यांचा मानधन वाढवलं पाहिजे, त्यांना योग्य पद्धतीचं मानधन दिलं पाहिजे. त्यांचं जर समाधान होणार नसेल तर ते मुलांना मुलींना काय शिकवणार आहेत याचा विचार सरकारने करायला नको का? मला वाटतं त्याच्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये जुनाच पाहिजे ही आम्हाला सर्वांची मागणी आहे, ती सरकारने मान्य करावी. आपण मार काढू अध्यक्ष महाराज, या विषयामध्ये पंकजाताई मुंडे या चर्चा करायला तयार आहे, सभागृहात चर्चा उपस्थित करा. कशासाठी का? ज्यावेळी लहान मुलं मरतात कुपोषणावर आपण बोलतो, लहान मुलं मरतात महिना वेळेवर त्याला खायला दिलं जात नाही, अशा मुलं मेली पाहिजे असं वाटतं का? तर चर्चा करा, चर्चा झाली पाहिजे. कुपोषित मुलं मरतात ना, लहान बाळ मरतात, आणि मग लहान बाळ मरत असताना जर सरकारने काही पावलं उचलली पगार तर चर्चा झाली पाहिजे, भूमिका आली पाहिजे. हे असं चालणार नाही. अध्यक्ष महाराज, लोकशाहीमध्ये शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या लोकशाहीमध्ये राज्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. लहान मुलं मरत नाहीत, कुपोषित मुलं मारायचं आहे का तुम्हाला? चर्चा करा आधी, पंकजा काही आलेत चर्चा करा आणि मग पुढे जा. संबंधित खात्याच्या मंत्री आल्यात, आपण त्यांच्याकडनं उत्तर घेऊ आणि याच्यावर तोड काढू. मला वाटतं सर्वांनी जागेवर बसा. एक अध्यक्ष महोदय, जरा सर्वांनी जागेवर बसा प्लीज, सगळ्यांनी जागेवर बसा, आपापल्या जागेवर बसा. नाही आपला तोडगा काढायचं असेल त्यांचं पण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे येत आहे. नाही रे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, आपापल्या जागेवर बसा. माझं म्हणणं आपापल्या जागेवर बसा. नाही प्रकाश आंबेडकर आपल्या जागेवर बसा, प्लीज जागेवर बसा. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आपण जागेवर. हा, जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला त्या प्रश्नाचा उत्तर द्यायला उभे राहिलो आपण जागेवर बसलं पाहिजे. नाही मला असं वाटतं नाही उपयोग नाही बघ. नाही तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला 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 ज्या प्रश्न उपस्थित केला तुम्ही, हा तुम्ही जागेवर बसा, त्यांचं उत्तर घेऊ. नाही नाही असं नाही, जागेवर बसा ना बघ. नाही असं नाही बरोबर, तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही, तुम्हाला प्रश्न सोडवायचा नाही, उत्तर घ्यायचं नाही असं करायचं का? तुम्हाला प्रश्न ऐकू, तुमचं उत्तर ऐकून घ्यायचं नाही का? तुम्ही 5 मिनिटं जागेवर बसा, तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही तुमचा निर्णय करता येईल, पण त्याला बोलू द्यायचं नाही असं नाही बरोबर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी या कायद्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील लोकांचं जे काही मत आहे ते मत उपस्थित करण्यासाठी आपल्याकडे अनेक आयुध आहेत. आपण जर याच्यावर चर्चा उपस्थित केली तर याच्यावर मी उत्तर सभापती महोदय देईन. दुसरे अध्यक्ष महोदय, मी याच्यावर बैठक घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय, पण एखाद्या गोष्टीचा कायदा आता लावलेला अत्याचार आता रद्द करा, हे म्हणणं चुकीचं होईल अध्यक्ष महोदय. कारण हा कायदा संपाच्या लोकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर आम्ही लावलं अध्यक्ष महोदय. मागच्या वेळी संपामधल्या अनेक घटकांनी माघार घेतली, 50,000 अंगणवाड्या सुरू झाल्या, पण काही संघटनांनी संप ठेवून पूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित ठेवलं आणि त्यामुळे माझ्या मुलांच्या पोषणावर त्याचा परिणाम झाला अध्यक्ष महोदय. आज एखादा मुलगा जर अक्यूटली मालनरिश्ड असेल आणि महिनाभर जर संपा अंगणवाडी सेविका कामावर गेली नाही तर त्याच्या मृत्यूची जबाबदारी हे सगळे लोक घेणार का अध्यक्ष महोदय? आम्ही पूर्णपणे अत्यंत संवेदनशीलपणे अंगणवाडी सेविकांच्या संपाच्या प्रत्येक विषय हाताळला, त्यांच्या मानधनामध्ये कधीही इतिहासात झाली नाही एवढी मानधनवाढ आम्ही सभापती अध्यक्ष महोदय केलेली आहे. त्यांच्या वयाची आज त्यांनी मला मागितली ती सुद्धा 16 दिनपासून हाताळून 60 वरून 65 वर परत करण्याचा निर्णय आम्ही केला आहे. आणि आज त्यांना या माझ्या कुपोषणग्रस्त मुलांसाठी गर्भदा आणि स्तनदा मातांच्यासाठी आहार हा फूड सिक्युरिटी ऍक्टच्या अन्वये आम्हाला रोज देणं बंधनकारक आहे. आता हे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आम्हाला
त्यांचा आहार खंडित केल्यामुळे कुपोषण वाढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रभावी पावलं कुपोषण मुक्त महाराष्ट्राकडे करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. कोणताही आवाज बंद करण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यांच्या अजेंड्यावरच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. मग हा सगळा विषय करण्याचं काही कारण नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही बैठक घेऊ आणि त्यांचं जे काही म्हणलंय त्याच्यामध्ये या सगळ्यांचं म्हणणं सकारात्मक पडे आम्ही त्याला साथ देऊ. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये पहिल्या दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांनी आपली भूमिका मांडली. सन्माननीय मंत्री महोदयांनी जे निवेदन या ठिकाणी केलं त्या निवेदनाबद्दल त्यांनी असं सांगितलं की त्यांचा 4,500 रुपये आम्ही केलं, याची मागणी या सभागृहामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी या ठिकाणी केली. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्याच्या वेळेला या ठिकाणी मेस्मा कायदा रद्द झाला पाहिजे ही भूमिका ही मागणी देखील शिवसेनेने केली. आणि आमचं स्पष्ट मत आहे की अंगणवाडी सेविका स्वतःच्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी पोटाचा खर्च भरण्यासाठी बांधकामावरती काम करते आणि जर तिला मेस्मा लावायचा असेल तर राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा सातवा वेतन आयोग त्याला लागू करा. कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करीत आहे. एकूणच आपण बघतोय की अंगणवाडीच्या एकूणच मेस्मा हटवण्यात यावा ह्या मागणीवरून सध्या विधानसभेत प्रचंड गदारोळ माजलेला आहे. आणि ह्याच संदर्भात खरं तर पंकजा मुंडे यांनी बैठक घेऊन चर्चा करून यावरती तोडगा काढण्याचं सांगितलं. मात्र तरी देखील गदारोळ विधानसभेत बघायला मिळाला आणि विधानसभेचं कामकाज त्यामुळे 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलेलं आहे. एकूणच आपण बघतोय की बैठक घेऊन चर्चा करू असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. आणि अंगणवाडींच्या संदर्भात त्यांनी कालच एक निर्णय महत्त्वाचा जाहीर केला होता आणि ह्या निर्णयाबद्दल त्यांनी अंगणवाडीमधल्या सेविकांसाठी एकूणच त्यांचं मानधन असेल त्यांची वयोमर्यादा असेल ही वाढवण्यात आल्याचंही स्पष्ट केलं होतं. सी 24 तास रहा एक पाऊल पुढे.